स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं खेळ शिक्षण आणि सांस्कृतिक या तीन विभागाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन साई स्पोर्ट्स प्राधिकरणमध्ये करण्यात आलंय. स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीनं 26 ते 28 या 3 दिवसीय राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेचं साई स्पोर्ट्स प्राधिकरण औरंगाबाद इथे आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत 25 राज्यातून सुमारे 2100 खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय. मागील 4 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खेळ शिक्षण आणि सांस्कृतिक असे 3 विभागात काम करत आहेत. ही स्पर्धा 37 देशांमध्ये तर भारतातील 25 राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यात आपलं कार्य करते. तर असोसिएशनच्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या 4 स्तरांवर स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये अपंग, मतिमंद विद्यार्थ्यांना निःशुल्क स्पर्धेत सहभागी केलं जातं असं महाराष्ट्र राज्य महासचिव सुनील शिंदे यांनी सांगितलंय. यावेळी असोसिएशनचे ऑल इंडिया अध्यक्ष डॉक्टर भगवान वणान, इंडियन महासचिव डॉक्टर प्रदीप भारद्वाज, शंकर गायकवाड, अनिल निळे यांची उपस्थिती होती. बास्केटबॉल, कबड्डी, खो खो और वॉलीबॉल के इवेंट होंगे. इनमें अंडर 14 एज ग्रुप से लेकर के अंडर 25 एज ग्रुप तक के स्टूडेंट्स पार्टिसिपेट करेंगे और सभी के सभी इवेंट्स के अंदर सारे के सारे जो ये पार्टिसिपेशन नहीं है, सारे के सारे स्टूडेंट्स हैं जो किसी न किसी कॉलेज और किसी न किसी यूनिवर्सिटी से बिलोंग करते हैं. स्टूडेंट ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया आणि स्टूडेंट ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आज औरंगाबाद या ठिकाणी साई स्पोर्ट्स या ठिकाणी 4 खेळांचं राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. गेली 4 वर्ष झालं स्टुडंट ऑलिम्पिक जगामध्ये 37 देशांमध्ये, भारतातील 25 राज्यांमध्ये आणि महाराष्ट्राच्या 28 जिल्ह्यांमध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, कल्चर ॲक्टिव्हिटीज आणि एज्युकेशन ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करत आहे. स्टुडंट ऑलिम्पिकची निर्मिती त्याच्यासाठी झालेली आहे की जी ग्रामीण आणि शहरी भागातील जी मुलं आहेत ज्यांच्याकडं खेळाबद्दल खूप नॉलेज आहे, त्यांच्याकडे ते कॅपॅसिटी आहे परंतु त्याला स्टेज मिळत नाही आहे, एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ मिळत नाही आहे, याच्यासाठी स्टुडंट ऑलिम्पिकची निर्मिती झालेली आहे. स्टुडंट ऑलिम्पिकचा कुठल्याही ऑलिम्पिक संघटनेशी, कुठल्याही फेडरेशनशी कसलाही संबंध नाही आहे. उलट आम्ही या सर्व फेडरेशन आणि असोसिएशनवाल्याला हे सांगतो की तुम्ही आणि आम्ही मिळून खेळाचा प्रचार आणि प्रसार करायचा. येणारी जी ऑलिम्पिक स्पर्धा असेल इंडियन ऑलिम्पिकची, त्या ऑलिम्पिक असोसिएशनला, त्या ऑलिम्पिक स्पर्धेला स्टुडंट ऑलिम्पिक मार्फत 100 तरी खेळाडू आपण ऑलिम्पिकसाठी देणार आहेत. माझं नाव शर्वरी गिरी आहे आणि स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये मी मागील 1-2 वर्षापासून खेळत आहे. इथले सर्व कारभारी खूप व्यवस्थित आहे. माझा कबड्डी गेम आहे आणि आमची डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल. तिथे डिस्ट्रिक्ट लेवलपासून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळाले. तिथले कोच, तिथल्या राहणीमान, तिथल्या सुविधा, तिथल्या व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे होते.